IIT JEE NEET किंवा MHT CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग, तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये. प्रशस्त क्लासरूम, लॅबोरेटरी, लायब्ररी, प्रशस्त मैदान, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोयी. त्वरा करा, आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा. आज कोल्हापूर लोकसभा म्हणजे देशातील लोकसभेची निवडणूक जाहीर होणार आहे, त्या अनुषंगानं कोल्हापूर लोकसभेचे लोकप्रिय आपले खासदार संजय दादा मंडलिक यांची सुद्धा उमेदवारी महायुतीकडून जाहीर होण्याची शक्यता आहे, आणि त्यानिमित्तानं कार्यकर्त्यांच्या प्रचाराचं नियोजन करण्यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची आज बैठक आपण इथं आयोजित केलेली आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारीबाबत अनेक उलटसुलट चर्चा या पेपरमधून पेपरच्या माध्यमातून येत असतात. परंतु ज्यावेळी आम्ही महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना भेटलो त्यावेळी शिंदेसाहेबांनी आम्हाला क्लिअर सांगितलं की तुमची उमेदवारी ही कन्फर्म उमेदवारी आहे आणि तुम्ही कामाला लागा, तसा त्यांनी मेसेज दिल्यामुळं आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक इथं आयोजित केलेली आहे, प्रचाराचं नियोजन करायचं, आणि या अनुषंगानं आज आमच्या शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होईल. त्यानंतर भाजपचे मुन्ना माडिक असतील, राष्ट्रवादीचे मुश्रीफ साहेब असतील, समरजित घाडगे असतील, राजेश्री सागर शिवसेनेचे आमचे असतील, चंद्रीप नरके असतील, उदरगड राधानगरचे आमदार प्रकाश आंबेडकर साहेब असतील, यांच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या चर्चेनुसार परत पुढच्या काळात प्रचाराचं नियोजन केलं जाईल. एकंदरीत ही कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी संजय दादांची उमेदवारी निश्चितच असून त्यानिमित्तानं मी आज हे नियोजन करण्यासाठी बैठक बोललो. नाही, संजय दादांच्या म्हणजे ही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक कोल्हापूर शहरातल्या लोकांनी कार्यकर्त्यांनी बोलून दिली होती. संजय दादा प्रचाराच्या नियोजनातसुद्धा बाहेर आहेत, म्हणजे प्रचारात भीटी गाठी घेण्यासाठी पळे बाहेर आहेत, ते त्यांच्या कामातच आहेत. आणि आपण आता कार्यकर्त्यांची मोठी जबाबदारी असते, संजय दादा काय सगळीकडे पोचणार नाही, जे मेन प्रमुख नियोजन असते ते कार्यकर्त्यांचं नियोजन असते, आणि त्या करण्यासाठी आम्ही आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे. काल सुद्धा तिने सांगितलं, क्लिअरच सांगितलं आहे की ह्या दोन्ही जागेवर कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा ह्या दोन्ही जागेवर शिवसेनेचा एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचा अधिकार आहे, त्यामुळे ते जे निर्णय घेणार तेच होणार. साहेबांनी आम्हाला शिंदेसाहेबांनी क्लिअर सांगितलं की कन्फर्म आहे. आज तरी तो विचार नाही, आज आम्हाला लोकसभेचे महायुतीचे उमेदवारी आमची निश्चित माजून आम्ही काम करावं, आपल्यालाच तिकीट मिळणार आहे. आम्हाला सांगितलं, शब्द दिले, ज्यावेळी प्रवेश केला ज्यावेळी पाठिंबा दिला त्यावेळीसुद्धा शिंदेसाहेब असू देत, डॉक्टर श्रीकांत शिंदे असू देत, राहुल शेवाळे असू देत खासदार, ह्या सगळ्या मंडळींनी सांगितलं जे 13 खासदारांनी पाठवले 13 खासदारांच्या सीट कन्फर्म आहे. नाही तसं काही नाही, कसं काही नाही, पुढचं धोरण काही ठरलेलं नाही, शिवसेनेचे उमेदवार म्हणूनच आपलं नियोजन चालू आहे.